व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळामध्ये कोकण दौऱ्यावर रवाना होणार आहेत। शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच कोकण दौरा आहे। या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत आणि संध्याकाळी रत्नागिरीमध्ये जाहीर सभा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे। दरम्यान ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांची नावं निमंत्रण पत्रिकेमध्ये आहेत, मात्र कार्यक्रमाला जाणार नसल्याचा खुलासा राजन साळवींनी केलाय। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। राजकीय पक्षप्रवेश चांगल्या पद्धतीनं त्या व्यासपीठावर होतील, परंतु एक मात्र मी ठामपणानं सांगतो, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आजचा कार्यक्रम राजकीय असण्यापेक्षा विकासात्मक कार्यक्रम आहे। आणि मुख्यमंत्री महोदय रत्नागिरी जिल्हा सोडत असताना फार मोठा निधी रत्नागिरी जिल्ह्याला देऊन जातील याची पूर्ण खात्री आम्हाला आहे। आजही कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे, परंतु बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा आहे। नाही, धमाका खरं 5 महिन्यापूर्वी झाला, त्याचे पडसाद नवीन वर्षामध्ये उमटतील। आणि याच सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रथमच रत्नागिरी शहरात येत आहेत। आज दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यांच्या स्वागतासाठी अख्ख्या रत्नागिरी शहरामध्ये स्वागताच्या कमानी उभ्या करण्यात आलेल्या आहेत। तसंच रस्त्याच्या मधोमध जो डिवायडर असतो, या डिवायडरला मोठ्या प्रमाणामध्ये भगव्या रंगाचा झेंडे लावून या ठिकाणी गुढ्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत। रत्नागिरी शहरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला मारुती मंदिर चौक लागतो आणि या मारुती मंदिर चौकामध्ये सुरुवातीला काही वेळातच एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात येणार आहे। या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे, या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री आपल्या विविध कार्यक्रमांना या ठिकाणाहून सुरुवात करणार आहेत। आज दिवसभर विविध कार्यक्रमांचा शुभारंभ, विकास कामांचा शुभारंभ, अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात तर आलेलं आहे। मात्र कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण व्हावी, संघटन वाढावं, यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, रत्नागिरी।